तरडोली येथील मगर यांच्या पोल्ट्री फार्म मुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय या व्यवसायामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलंय हा मगर पोल्ट्री फार्म बंद करावा या मागणीसाठी भोयटेवाडी येथील ग्रामस्थांनी जनआंदोलन सुरू केलंय यावेळी पोलीस वगळता अन्य कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या, या गोष्टीची दखल घेतली नाहीये तरडोली नजीक भोयटेवाडी येथे ग्रामस्थांनी सकाळी अकरा वाजल्यापासून एक जनआंदोलन सुरू केलंय या परिसरामध्ये मगर नावाच्या पुणे येथील एका व्यक्तीनं तयार केलेल्या कुक्कुट पालन या व्यवसायामुळं इथे अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्यात त्यामुळे ग्रामस्थ संतापलेत हा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचा आरोप होतोय स्थानिक तरडोली ग्रामपंचायत प्रशासनानं यापूर्वी नोटीस बजावली असं सांगण्यात आलंय मगर यांचे येथे तीन ते चार पोल्ट्री फार्म आहेत त्यांचा नागरिकांना मोठा त्रास होतोय या व्यवसायामुळं या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय तसेच या रहिवाशी ठिकाणी माशांचा सर्वाधिक त्रास जाणवतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय सकाळपासूनच या जनआंदोलनाची तयारी सुरू झाली येथील महिला वयोवृद्ध तरुण वर्ग गावातील शाळेच्या जवळ ठिय्यामधून बसलेत सुमारे पन्नास जणांचा या आंदोलनामध्ये समावेश आहे वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली आहे पोलीस वगळता अन्य प्रशासनातील कोणीही अधिकारी या ठिकाणी अद्याप फिरकला नाहीये त्यामुळे योग्य दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करू असं यावेळी सांगण्यात आलंय याबाबत ग्रामस्थ श्री गरुड यांनी माहिती दिली आहे बोला बोठेवाडी तरडुळच्या हातीतली बोठेवाडी आहे इथं मगर राहायला आलेले आहेत त्यांनी इथं जमीन घेऊन त्यांनी इथं एक पोल्ट्री एकशे पाच पोल्ट्र्या केल्यात आणि त्या पोल्ट्रीमुळं इथं वस्तीत आणि शाळेतल्या मुलांना फार त्रास होतोय माशांचं प्रमाण फार प्रमाणात वाढले आणि मुलं बिलं आजारी पडतात त्यांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यांनी बंद करण्याचं काही निवेदन आखलं नाही त्यामुळं आम्ही स सर्व ग्रामस्थांनी येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी mm. ती सगळं त्याचा बंदोबस्त करून ते बंद करण्यास कारणीभूत करावी त्यांना आणि तेवढच आमची इच्छा आहे मनोहर तावरे सी चोवीस तास बारामती